गौरव मोकळणा मात्र खूप छान कामगिरी केली आणि त्यानं मात्र सर्व 8 च्या 8 टीम त्याने जमा करून दिलेत. दुसरा सेमीफायनल या मॅट्रिक्स ट्रॉफीचा कसा रंगेल, पहिला तर बहारदार राहिला आहे आणि इथे मात्र कसा खेळ रंगेल. एका बाजूला मात्र जासई संघ कशी लढत देईल आणि आज सगळ्या सामन्यांमध्ये नाणेफेकीचा कौल सचिन नाईकनं जिंकला आहे तो संघ दारावे कसा लढेल ऐकूया दीपक पाटील सर पळसपे यांच्या वाणीतून. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ध्रुवी 11, मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल 11, जासई या टीमकडून शैदीप मात्रे बंटी आणि त्याच्या समवेत साईश मात्रे, दोनही दिग्गज असे फलंदाज. तर गोलंदाजी मार्गवर मात्र पहिलं षटक घेऊन दारावे एक्सप्रेस, नवी मुंबई एक्सप्रेस, वेगवान तेज तर्रार विकी भोईर सज्ज होतोय. सेकंड सेमीफायनल दुसरा उपांत्य फेरीचा सामना. पहिला बॉल विकीचा, पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा, तेवढाच वेगवान खोदून काढला होता. बॅक टू द बॉलर्स ड्राईव्ह, फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडू उचलला, स्टॉप केला जातोय. आज काय षटकं टाकलेत विकीनं, एका ओव्हरमध्ये 1 धाव, एका ओव्हरमध्ये 2 धावा, अशीच काहीशी षटकं आजच्या रात्रीमध्ये खरं तर पाहायला मिळालेत त्याच्याकडून आणि कमाल केले आज गोलंदाजीमधून. पुन्हा एकदा तेच सातत्य जे अनेक स्पर्धांमध्ये पाहत आलोय ना, आणि तेच त्याच कन्सिस्टन्सीनं मात्र परफॉर्मन्स दिलाय तो या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये सुद्धा. विकीचा हा बॉल बॅकवर्डला जाऊन फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, दोनच फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. आणि बंटीसाठी आपण पाहिलं तर दोनही ऑन साईडला तैनात केलेत, एक मिडविकेटला आहे, दुसरा लॉंग ऑनला उभा केलाय, बाकी सगळे 9 आतमध्ये आहेत. असं असताना गॅप शोधाव्या लागतील, थोडंसं सर्कल भेदावं लागेल, धावा मिळतील जसं टीमला. चैतीपला ढकलून काढले या बॉलला कबर्सकडे, पहिली धाव, धावसंख्येचा श्रीगणेशा होत असताना जसं टीमसाठी. विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राईज असेल. राज यांच्याकडून कोक्षेत बरीचशी पारितोषिक आज दारावे टीमसाठी लागली जातात. मोस्ट फेवरेट टीम आहे सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर. अनेक प्रेक्षकांना मात्र या टीमचा परफॉर्मन्स पाहायला आवडतोय, कारण नेहमीच सरस राहिलाय खेळ या संघाचा. बऱ्याच स्पर्धांमध्ये जाईल तिकडे पारितोषिक मात्र जिंकून येतो हा संघ. हॅट्रिकसाठी 5000 रुपयांचं पारितोषिक संजय शेठ चौगुले यांच्याकडून आणि राज यांच्याकडून 2000 रुपये. त्यामुळे 7000 रुपये विकेट हॅट्रिकसाठी आहेत गोलंदाजाला. पाहूया विकी भोईर. साईजसाठी फटका फसलाय, मिस्ट्यूट झालाय आणि इथे मात्र जेल सुटलाय. इथे पाहायला गेलं तर अगदी सोप्पा झेल होता, एवढा सोप्पा झेल होता. विकी पुन्हा नाराज, का होऊ नये, मेहनत घेतोय. आज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर काय चेंडू हाताळलेत फलंदाजांना, चुका करण्यास भाग पाडले या गोलंदाजांना. आणि असं असताना कुठेतरी, कारण जेव्हा स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येते ना, बरेचसे कॅल्क्युलेशन चालू असतात. मग एखाद्या पाहायला गेलं तर एखाद्या विकेटनं आपली स्पोर्ट्स सायकल जाऊ शकते, बेस्ट बॉलरचा अवॉर्ड मात्र जाऊ शकतो, मॅन ऑफ द सिरीजची बाईक जाऊ शकते. मग तेव्हा कळतं, अरे हा झेल टिपला असता तर मला 5 पॉईंट मिळाले असते, माझ्या विकेट मिळाली असती, तेव्हा पॉईंटचे कॅल्क्युलेशन सुरू होतात. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय, कोणी फिल्डर नाहीये, मिडॉनच्या वरतून टोलवलंय बॉलला साईशनं. झेल सुटल्यानंतर जखमेवर मीठ चोळणारा दारावे टीमसाठी हा येतोय चौकार. या चौकारानं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल ती 5 या आकड्यावर. हलक्या हातानं स्टेअर करण्याचा प्रयत्न, परंतु पेज लागल्यानंतर बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता, या 4 वाचू शकल्या असत्या धाबा. आणि दोनही सलामीवीर सुरक्षित आहेत ही जमेची बाब असेल जसंही संघाच्या दृष्टिकोनातून. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावफलकावर धाबा लागल्यात त्या ध्रुवी 11, मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघाच्या. बिनबाद 5 अशी धावसंख्या पाहायला मिळेल. दुसरा उपांत्य फेरीचा सामना, स्पर्धा अगदी योग्य वेळेमध्ये सुरू असताना, कारण 12:30 वाजता शेवटच्या दिवशी पूर्ण लॉट्स खेळवून
कोणती 12:30 वाजता सेमी फायनल खेळवली जाऊच शकत नाही, परंतु ते आज मात्र तरघर न करून दाखवलंय. नंदाई माता सांस्कृतिक कलाक्रीडा मंडळ, तरघर ग्रामस्थ मंडळ, तरघर त्याचप्रमाणे 40+ मॉर्निंग ग्रुप, उलवे नोड, मॅट्रिक्स ट्रॉफीमध्ये याच घडलंय. कारण अंतिम दिवस 10 मॅचेस म्हटल्या की हमकास 4:30 वाजणार हे प्रत्येकाला माहीत असतं, परंतु स्पर्धा अगदी वेळेमध्ये संपन्न होतोय आणि हे श्रेय द्यावं लागेल. कारण नाईटची स्पर्धा वेळेमध्ये उरकणं म्हणजे आयोजकांचं संपूर्ण क्रेडिट. लोव फुल टॉस बॉल, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, बंटीचा सिंगल येते, एकेरी दावेनं होईल धावसंख्येमध्ये बदलाव. दुसरं षटक आपण पाहतोय, धीरज भोईर या गोलंदाजाचं स्वासही संघ सो पुरस्कृत केलाय. नरेश ठाकूर साहेब सोनारपाडा यांच्या माध्यमातून मात्र ध्रुवी इलेव्हन या नावानं मात्र हा संघ खेळतोय, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धीरज भोईर गोलंदाजी मार्कवर, छोट्याची उणीव मात्र नक्कीच जाणवेल. टीम लाईक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि आज खेळाडू आपल्यामध्ये नाही आहे, प्रत्येक मॅचमध्ये मात्र त्याची आठवण आल्याशिवाय राहणार नाही असं व्यक्तिमत्व होतं. सचिन त्यांनासुद्धा पण या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया, कारण त्याची उणीव जसंही म्हटलं की छोट्या त्याचा तो विस्फोटक खेळ अगदी नाव आठवल्यानंतरसुद्धा लगेचच डोळ्यासमोरून मात्र त्या इनिंग्ज उघवतात, समोरून जातात, आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये खरं तर संघाला खेळावं लागतंय. ड्राईव्ह केला यावेळी साईड स्क्रीनच्या समोर, प्रसाद गवंडी यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. अक्षरा जनरेटर्स फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभतंय त्यांचं. चेंडूंवर 3 सिंगल्स यावेळेस मात्र धीरज भोईरच्या पाहायला मिळाल्यात. साईश उडवतोय या बॉलला समोरच्या दिशेमध्ये, ऑन साईडला वाईडी स्ट्रॉंग ऑनच्या वरतून टोकलाय साईश मात्रेच्या बॅटमधून धमाकेदार स्ट्रोक, षटक. सहा धावांच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 14 या आकड्यावर. एक झेल काय सुटला, झेल सुटल्यानंतर पहा एक चौकार पाहायला मिळाला, एक षटकार पाहायला मिळाला, आणि तेवढा आक्रमक ओळखला जातो साईश मात्रे. एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा, आणि इथे मात्र स्कोअर वाढवण्याचा प्रयत्न रात्रीमध्ये करतोय. समोर बलाढ्य संघ आहे परंतु त्याची तमा नाहीये. आडवा पाटनं पुन्हा एकदा तेज क्षेत्र निवडलंय, पाहण्याशिवाय पर्याय नाहीये. झेलची किंमत मोजायला तयार राहा धारावी टीम. आणखीन एक बहारदार फटका, षटकार. मात्र आक्रमण केलंय साईश मात्रेनं, लगातार 2 षटकार आसमान दाखवले धीरजला, आणि जसाही संघ सुद्धा काही कमी नाहीये. समोर जरी बलाढ्य संघ असला तरी आमच्यामध्ये सुद्धा ती ताकद आहे, संघर्ष करण्याची प्रेरणा आमच्यामध्ये सुद्धा आहे, आणि त्याच प्रेरणेनं मात्र मैदानामध्ये खेळ साकारत असताना साईश मात्रे काय बॅटिंग करतोय, विस्फोटक खेळाला मात्र सुरुवात केलंय. अक्कू टप्प्याचा बॉल होता, थोडासा गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा दिशाहीन चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन धावसंख्येमध्ये नोंदवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती 21-21 या आकड्यावर. प्रेशर आहे आणि त्याच प्रेशरमध्ये इथे व्हाईट बॉल पाहायला मिळालाय. इथे पहा पाठीमागे शॉर्ट फाईन लागला मात्र बॉल स्टॉप केला जातोय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर ध्रुवी इलेव्हन जासे संघाची धावसंख्या बिनबाद 21 जावा.
तर दोन ओव्हर्स नंतर 21 जाबात चांगली टोटल आहे. 12 संघाच्या विरोधामध्ये आज मात्र एवढी हिंमत कोणी केली नव्हती फलंदाजाने, परंतु ती हिंमत दाखवली साईशनं आणि त्याच्या बॅटमधून धावा निघाल्यात. आत्तापर्यंत 17 धावांवर तो खेळतोय, 2 षटकार 1 चौकार, लगातार 3 षटकारांसाठी जासई टीमसाठी मात्र पारितोषिक घेते 3000 रुपयांचं. संघाचे पुरस्कर्ते नरेश ठाकूर साहेब सोनारपाडा ज्यांच्या वतीनं मात्र पारितोषिक दिलं जाईल लगातार 3 षटकारांना 3000 रुपयांचं पारितोषिक फलंदाजांना. तिसऱ्या षटकाकडे आपण वळूया. कॅप्टन आलेत कर्णधार सचिन नाईक, यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. 21 धावा आल्यात, आणखीन एवढ्याच धावा जर आल्या तर नक्कीच एक चांगली मॅच आजच्या रात्रीमध्ये सेकंड सेमीफायनल फुल टर्शन पाहायला मिळेल तुम्हाला, आणि नक्कीच तो खेळ पाहायला सगळ्याच क्रीडा रसिकांना सुद्धा आवडेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात. यावेळेस मात्र बंटी ठोकतोय, लॉंग ऑनच्या वरतून उडवलं या बॉलला. भव्य स्वागत कॅप्टन सचिन नाईकचं या दमदार षटकारानं. प्रत्येक चौकार प्रत्येक षटकारावर मात्र हा आवाज आहे जासईचा. फुल चिअर्स आणि मोठा प्रतिसाद मात्र जासई टीमला मिळत असताना षटकारानं मात्र टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन अ बोर्ड नाव. विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा पारितोषिक असेल संजय चौगुले यांच्याकडून 5000 रुपयांचं, परंतु आत्तापर्यंत एकही विकेट गेलेली नाहीये. दोनही फलंदाज अगदी सुरक्षित आहेत आणि ही जमेची बाब आहे, कारण या दोन फलंदाजांवर बऱ्यापैकी मेदरवाने जासई संघाचा डवलारा उभा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील सचिन नाईक. चेंज ऑफ पेस स्लोवर वन, धीम्या गतीनं सोडलेला बॉल, चान्स होती त्या ठिकाणी परंतु बराच दूरवर पडला. निर्जन स्थळी सेफली लँड झालाय, दैव बलवत्तर आपण म्हणूया बंटीज. इथे मात्र हा चेंडू ज्या जागेमध्ये फिल्डर नव्हते त्या ठिकाणी पडलाय. सिंगल धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या 1 पुढे जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर. रात्रीचे 1:30 वाजलेत परंतु घड्याळात कोणी साधं ढुंकूनही पाहत नाही, एवढे मग्न मात्र क्रीडा रसिक आपल्याला पाहायला मिळतील. केवी काका मैदानावर पात्र प्रचंड गर्दी. आज खऱ्या अर्थानं हे यश आहे या स्पर्धेचं. मॅट्रिक्स ट्रॉफी मात्र हिट नाही तर सुपर हिट होत असताना स्पर्धेच्या चौथ्या रात्री प्रेक्षकांची मात्र कमाल उपस्थिती. समोर ड्राईव्ह केला यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेनं दीपक ठाकूर त्या ठिकाणी आहेत आणि झेल मात्र टिपलाय. फलंदाज होईल बाद, ब्रेक थ्रू मिळवून दिलाय कॅप्टन सचिन नाईक यांना. पहिला धक्का ध्रुवी 11 जासे टीमला. साईश मात्र बॅक टू द डगआउट. चांगली इनिंग मात्र पेश केली. सलामीला जात असताना अटबॉलमध्ये 17 धावांचं योगदान मात्र त्यानं दिलं आणि दमदार आक्रमक अशी सुरुवात मात्र करण्यात आले. धावसंख्या झाली ती आत्तापर्यंत 28. नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 भूषण मात्रे, आणखीन एक विस्फोटक फलंदाज. आज खरं तर त्याचा वाढदिवस, परंतु 1:30 वाजलेत, 2 जानेवारी चालू झाले, परंतु तरीसुद्धा संपूर्ण आयोजकांच्या वतीनं भूषणला आम्ही मनापासून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. येणारं नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं उत्तम आरोग्यदायी जावो याच मात्र सगळ्या टेनिस क्रिकेट विश्वाकडून मात्र या खेळाडूला शुभेच्छा असतील. तर तो आता मात्र सज्ज होतोय स्ट्राईक एंडला. गोलंदाज पहिलाच बॉल ज्यावेळेस स्ट्राईव्ह करण्यात आलाय, बॅक टू द बॉल स्ट्राईव्ह. इथे थोडासा विवळतोय सचिन, सगळ्यांनी मात्र त्याच्याकडे धाव घेतले कारण कॅप्टन थोडासा खाली पडलाय. पाहूया थोडस दुखापतग्रस्त, थोडीशी इंजरी मात्र जाणवते, कदाचित क्रॅम्प. चला फर्स्ट एड बॉक्स असेल. संयोजकांना विनंती आहे, आपण अंपायर्सना सुद्धा विनंती आहे, आपण वेळीच लक्ष द्या.
यस रेली स्प्रे हवाय. यस रेली स्प्रे प्लीज. कारण महत्वाचा खेळाडू आहे. संपूर्णपणे पाहायला गेलं तर या संघाला घडवलंय कॅप्टन सचिन नाईक यांनी. पहिल्या बॉलवर षटकार आला, परंतु त्यानंतरच्या चेंडूंमध्ये मात्र कमबॅक, हे नेहमी चित्र पाहायला मिळाले आज तागायत. आणि म्हणूनच अशा गोलंदाजांचा, अशा खेळाडूंचा नेहमीच आदर वाटतो टेनिस क्रिकेट विश्वाला. आणि नेहमी शांत, संयमी, नम्र असा खेळाडू सचिन नाईक. थोडंसं पाहायला गेलं तर तो विवळताना दिसलाय, म्हणजेच त्रास होतोय त्याला. कारण बऱ्याच वेळेला रात्री खेळत असताना थंडीमध्ये क्रॅम्प येणं, थोडेसे स्नायू अखडणं, या गोष्टी घडत असतात. परंतु आशा करूया. आतापर्यंत स्कोर झालाय तो 29 धावा. दोन टीम्स मध्ये मात्र कमालीचं युद्ध तुम्हाला या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आणि 2.4 ओव्हरचा खेळ झालाय, म्हणजे या षटकामधील अजूनही 2 चेंडू टाकायचे आहेत. पार पडण्यासाठी कॅप्टन उठलाय. पाहूया समोर आता मात्र जयदीप मात्रे आणि भूषण मात्रे अशी जोडी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ते ध्रुवी 11, मेघनाथ प्रतिष्ठान, विठ्ठल 11, जासे या टीम कडून. कॅप्टन सचिन नाईक तयार. खोलवर टप्प्याचा हा बॉल, चार केलो तो खोदून काढलाय त्याला मिड ऑफ कडे. सिंगल प्राप्त होईल, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. एकेरी धावेन टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 30 या आकड्यावर. 30 रन्स चांगल्या पद्धतीनं मित्र म्हणेन हा स्कोर कार्ड पुढे नेलाय. भूषण मात्रेची सुद्धा 7 मिळाली या मॅचमध्ये. धावसंख्या 45 आसपास जर गेली चांगला सामना रंगेल आणि तेच अपेक्षित आहे. स्लोवर 1 यावेळेस मात्र ड्राईव्ह केला स्ट्रेट टू द लॉन्ग ऑन. चेल मात्र टिपता आला नाहीये, परंतु दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मात्र झालाय. 2 होतील कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळाली या 2 फलंदाजांमध्ये आणि या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्या 32. 32 रन्स आफ्टर द एंड ऑफ थर्ड ओव्हर. लॉस ऑफ साईश मात्रे 32-1. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र थोडस टार्गेट सेट करण्यासाठी दोनही फलंदाजांना मात्र काहीतरी वेगळ्या रणनीतीनं पुढे जावं लागेल. टीम मीटिंग कॉल करण्यात आले दाराबे टीम कडून, कारण ह्या षटकामध्ये काहीतरी चांगलं करावं लागेल. ही धावसंख्या 40 खाली कशी ठेवता येईल हे पाहावं लागेल आता मात्र कॅप्टन सचिन नाईकला. परंतु या ओव्हरमध्ये जर 12-13 धावा आल्या, 45 आसपास ही धावसंख्या गेली, धावसंख्येचा पाठलाग करताना थोड्याशा अडचणी निर्माण होऊ शकतात त्या दाराबे टीमला सुद्धा. त्यामुळं एक चांगली मॅच
अच्छा रात्रीमध्ये सेकंड सेमी फायनल नक्कीच प्रेक्षकांना आवडेल पाहायला, आणि त्याच दृष्टिकोनातून जासे संघाने सुद्धा पाऊलं टाकलीत. काही झालं तरी फायनलमध्ये पोहोचायचं आहे. कोंबडभुजे संघाच्या विरोधामध्ये मात्र कोणता संघ खेळणार, आणि यासाठी मात्र ही लढाई सुरू आहे के बी काका मैदान वहाळच्या या मॅट्रिक्स ट्रॉफीच्या निमित्तानं. चौथं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर भावेश नाईक. ओव्हर द स्टम्प्स न यावेळेस मात्र ड्राईव्ह केला अगदी समोर, क्षेत्ररक्षण खराब झाले त्या ठिकाणी, बॉल सीमा पार. अशा निर्णय क्षणाला स्लॉगोरच्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर मात्र चुकीच्या क्षेत्ररक्षणाचा फटका बसलाय दाराबे टीमला या चार धावा. ओव्हर मात्र पोहोचेल तो 36 वर. थोड्या चुका तर झाल्या क्षेत्ररक्षणामधून, सुरुवातीला सोडलेला झेल आणि त्यानंतर मात्र साईश मात्रेचं आक्रमण पाहायला मिळालं. आणि या मॅच मध्ये या धावा मात्र महागाच्या ठरू शकतील, कारण या सगळ्या काढाव्या लागतील तुम्हाला पाठलाग करत असताना आणि चेसिंग करत असताना. इतकंही सोपं नाही आहे नाईटमध्ये. जरी बलाढ्य संघ जरी दाराबे असला तरी उरण टेनिस क्रिकेटमध्ये रायगडमध्ये दहशत आहे जासई संघाची, आणि त्याच दहशतीनं मात्र खेळ इथे मैदानामध्ये सुरू आहे. भावेश नाईकवर पहिल्याच बॉलवर चार मिळाल्यात, 36 वर टोटल, अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे या 5 बॉलमध्ये. इथून आता मी तर म्हणेन कमीत कमी 10 धावा आल्या तर 45+. पाहूया काय घडतंय. सोडून दिलाय हा चेंडू, लेग स्टंपच्या खूपच बाहेर होता. व्हाईट बॉलचा निर्वाळ देत असताना एक अतिरिक्त धाव धावसंख्येमध्ये नोंदवली जाईल. धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 37-37 या आकड्यावर. दीपक बोराडे सर, हेमंत कोळी सर, नीरज राणावत असतील, गणेश बावीसकर असतील, सगळ्यांचं मोठं सहकार्य स्पर्धेसाठी पंचांच्या भूमिकेमध्ये. थंडीमध्ये उभे राहिलेत, परंतु इथे पहा कोलबटप्प्याचा हा बॉल होता. प्रॉपर टायमिंग करता आला नाही आहे. बॉल ऑन साईडला वळवायचं होतं, अगदी समोर गेला शॉर्टकवरला. सिंगल येते, धावसंख्या 1 पुढे जाईल. 38-38 जावा. पहिल्या षटकामध्ये जे काही निर्धाव चेंडू, त्यानंतर आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवर काही ना काही धाव येताना दिसले, त्यामुळे स्कोर कार्ड मात्र हलत राहिलाय. क्लीन बोर्ड दांडी गुल त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. सेकंड डाऊन दुसरा धक्का इथून मात्र बसेल. ध्रुवी 11 मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल 11 जासे टीमला. फलंदाज भूषण मात्रे बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे, रक्षित मात्रे. डावखुऱ्या त्याचा फलंदाजाला मात्र पाठवण्यात आले. साईश मात्रेने सुद्धा चांगल्या धावा केल्या त्या मॅच मध्ये लेफ्ट हँडरनं. त्याचप्रमाणे एका बाजूला जयदीप मात्रे लागलाय. पहा क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाही आहे. मिडविकेटकडे बॉल सरकलाय. सिंगल त्या ठिकाणी मिळेल रक्षितला, आणि धावसंख्या 1 पुढे जाईल. एखादा मोठा स्ट्रोक मात्र इथून चांगली धावसंख्या बनवू शकते. ही ताकद जरूर आहे जॉयदीप मात्रेकडे. बंटीला मात्र एखादा मोठा स्ट्रोक इथून खेळायचा आहे उरलेल्या चेंडूंमध्ये. आत्तापर्यंत स्कोअर आहे तो 39-39 धावात 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंगमधले. भावेश नाईक तयार. भावेशचा हा बॉल फुल टॉस होता, समोर खेळलेत. लॉंग ऑफला फिल्डर आहेत, वेगानं त्या ठिकाणी पोहोचलाय. थ्रो स्ट्रायकर एंडला. ओ कमालीचा थ्रो, काय थ्रो केलाय लॉंग ऑफ वरून सचिन नाईक. मजबूत हँड पाहायला मिळालेत आणि ताकद पॉवर जनरेट करत मात्र थ्रो स्ट्रायकर एंडला, आणि ते परतावं लागते रनआउटच्या स्वरूपामध्ये. बंटी जयदीप मात्रे मात्र परतलाय. 40 ऑन अ बोर्ड, 40 जावा धाव फलकावर. लास्ट बॉल, शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. भावेशच्या पहिल्या बॉलवर चौकार आला होता, खरं तर तो मिसफील्डच्या स्वरूपामध्ये आला होता. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये फार चांगली बॉलिंग पाहायला मिळाले.
शेवटचा चेंडू आहे, इथे एखादा मोठा स्ट्रोक हवा आहे काही झालं तरी, परंतु निदान रन्स तरी हवे आहेत जसं टीमला. आणि तोच प्रयत्न इथून मात्र नवीन येणारा फलंदाज राजा मात्रेला करावा लागेल, कारण समोर दाराबे संघ आहे, त्यांना नमवायचं म्हटलं तर आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा ओतावे लागतील या मॅचमध्ये. गोलंदाजांना मात्र सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे, क्षेत्ररक्षकांना सुद्धा तेवढाच तोडीस तोड खेळ मात्र करावा लागेल या मॅचमध्ये जसे टीमला. फुल टॉस बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून ठोकलाय. व्यासपीठाला सलामी देणारा राजा मात्रेच्या बॅटमधून कम्मालीचा फटका, शेवटच्या बॉलवर षटकार ठोकलाय आणि धावसंख्या मात्र पोहोचवली ती 45 पुढे. 46 धावा धाव फलकावर जल्लो जासईचा पाहायला मिळतोय. 47 टार्गेट, शेवटच्या बॉलवर मात्र 22 चेंडू चुकीचा पडला. आणि हा षटकार कदाचित या मॅचमध्ये निर्णायक तर राहणार नाही ना, हाच प्रश्न आता मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये अडाखे बांधत असतील. परंतु दाराबे संघासमोर तोडीस तोड खेळ गेलाय तो जासई संघानं, आणि हम भी किसी से कम नाही असं ठणकावून सांगितलंय. घाम गाळावा लागेल दाराबे संघाच्या रात्रीमध्ये. 47 टार्गेट, 47 रन्स टू विन कोंबडभुजेच्या विरोधामध्ये कोणता संघ मात्र फायनल खेळणार, ऐकूया. दुसरं सत्र चालू होईल, पुन्हा एकदा मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो दिनेशजी पाटील सर बेलवली यांचा. थँक्यू. मंडल तरघर, ग्रामस्थ मंडळ तरघर व 40+ मॉर्निंग ग्रुप उलवे नोड, स्वर्गीय सौ संध्या रुपेश मोहिते व स्वर्गीय शैलेश नामदेव मोकळ यांच्या स्मरणार्थ मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 या पर्वामधली दुसरी सेमीफायनल काय रंगतदार होती. आज पूर्ण रजनीमध्ये ज्या गोलंदाजीचा बोलबाला राहिला, आज संपूर्ण रजनीमध्ये विकी बोई, धीरज, भावेश, सचिन नाईक या तोफखान्याची दर्जेदार गोलंदाजी राहिली. 25 वर कोणाला धावा जमू दिला नाही त्याच गोलंदाजीवर मात्र मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघानं मात्र तब्बल धावा जोडल्या 46 आणि 47 धावांचं आव्हान ठेवलंय. या मैदानावरती 47 धावांचं आव्हान एक चॅलेंजिंग आव्हान आहे. भावेश नाईक, धीरज सारखे दर्जेदार फलंदाज जरूर आहेत, परंतु शाईस मात्रेसारखा 23 तर्रास गोलंदाज सुद्धा या जासई संघामध्ये, त्याच्यामुळे या धावांचा बंदोबस्त, धावांना रोख लगावण्यासाठी मात्र ज्याप्रमाणे जासई संघ आतापर्यंत लढला आहे त्या प्रकारचा जर कमिटमेंट दिली ना तर सामन्यामध्ये मात्र आणखीन वेगळा रिझल्ट पाहायला मिळेल. परंतु सचिन नाईक आणि टीम या धावांचा पाठलाग करण्यासाठी कशी रणनीती आखेल, आतापर्यंत विचार केला तर 25 धावांचा पाठलाग प्रत्येक सामन्यामध्ये 10 चेंडूमध्ये त्यांनी केला आहे. आणि आत्ता हे आव्हान थोडंसं कडवं आहे, कडवं आव्हान 1:45 सुमारास रात्रीच्या कशा प्रकारचे लढलं जाईल. एक वेगळ्या रणनीतीनं ज्याप्रमाणे कोंबडभुजे संघ खेळला, डॉमिनेटिंग क्रिकेट कपिल कोहली खेळला आणि त्याच्यामुळेच त्या सामन्यामध्ये अगदी पारडं जड होतं जावळे संघाचं, परंतु एकदाही डोकं वर काढू दिलं नाही. ज्याप्रमाणे प्रसाद घरातला परतवला त्यानंतर चांगली फलंदाजी राहुलची राहिली, परंतु त्या धावांचा पाठलाग मात्र करण्यासाठी पहिल्या चेंडू हल्ला करत कोंबडभुजे संघानं जावळे संघाला मात्र पराभूत केलं. नवा डाव ज्या दिग्गज संघांना आज परतवलं चांगल्या गोलंदाजीनं, त्याच अयांश इलेवन मच्छिंद्र स्मृत दाराव्या संघाच्या गोलंदाजीवर हल्ला झाला आणि काय अफलातून
फलंदाजी राहिली. साईस मात्रे जयदीप या दोघांनी मात्र 17-17 वैयक्तिक धावा जोडत जिथे धावा जमत नाहीत ताकदवान गोलंदाजीवर धावा काढता येत नाहीत तिथेसुद्धा धावा जमवल्या आणि आव्हान चांगलं उभं केलंय. 24 चेंडू 47 धावांचं आव्हान. या 47 धावा ऐकायला सोप्या असतील परंतु पाठलाग करायला सोप्या असतील का? इनफॉर्म फलंदाज भावेश नाईक तर नॉनस्ट्राईकला फलंदाज असेल विशाल भोईर. गोलंदाजीच्या मार्कवर शाईश मात्रे. पहिलं षटक कसं असेल? भावेश नाईक विशाल भोईर कशा प्रकारची फलंदाजी करेल? 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली ही 81 मच्छिंद्र स्मृती दारावे संघ कशी लढेल हे येणारी वेळ ठरवेल. चला स्पीडअप घ्या. खूप छान आज सामने लवकर संपलेत कारण ज्याप्रमाणे धावांचा पाठलाग झाला आणि बरेच सामने 9-10 चेंडूमध्ये संपलेत त्याच्यामुळेच आज मात्र ही दुसरी सेमीफायनल आज एवढं लवकर होते. खऱ्या अर्थानं रुपेदादा मोहिते, सुजित मोकल आणि सर्व त्यांची जी टीम आहे त्याचबरोबर 40+ मॉर्निंग ग्रुप या सर्व जे आयोजक आहेत ते आज खुश असतील की आज अंतिम रजनी असूनसुद्धा एवढं लवकर सेमीफायनल होते नाहीतर 5 फायनलसाठी पण ती वेळ आज येणार नाही. पहिला चेंडू मिडविकेटच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आहे. डीप मिडविकेट छत्रशाह तैनात आहे आणि दुसरी रनची रिस्क भावेशला घ्यायची नाही आहे कारण त्याला माहिती की या धाबाचा पाठलाग जर करायचा असेल तर आता मात्र अक्कल हुशारीनं खेळावं लागेल कारण हे मैदान आणि ही धावपट्टी इतकी सरळ नाही आहे की 47 धावा सहज ठोकल्या जातील. विशाल भुईर आता पहिल्यांदा स्ट्राईकवर साईश मात्रेसाठी. साईश या खेळाडूनं मात्र जासई गावचा झेंडा अटकेपार रोवलाय. अतिशय सुरेख खेळ करणारा हा खेळाडू मात्र आपल्या गावासाठी आपले प्रतिष्ठापणाला लावताना बहारदार खेळ केलाय. चंडू हवेत आणि एक भली मोठी विकेट इथे मात्र परतवली जाईल का? सलामीर विशालला परतवलं जात आहे पुढच्या चेंडूवर. मी म्हटलं होतं की पलटवार जरूर होणार. इथे मात्र पूर्वार्धामध्ये चांगली फलंदाजी केली आणि आता गोलंदाजी करताना विशाल भोईरसारख्या सलामीराला ताकदीच्या फलंदाजाला केलाय बाद. हा जल्लोष आहे प्रेक्षकांचा. आमची मुलं आमचा गाव कशी खेळतायत आणि तुम्ही जिंकताना तुम्ही खेळताना कसा आम्हाला आनंद होतो कारण प्रेक्षक माईबापाचा आनंद आहे ना मित्रांनो. पैशात नाही मोजतायत ते. कधीच तुम्हाला सांगत नाही की तुमच्याकडून पैसे द्या. ते सांगतात की तुम्ही फक्त खेळा, तुम्ही फक्त जिंका, आम्ही आमच्या पैशाने आमची मजा करू आणि आम्ही आनंद उत्सव साजरा करू. जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा या प्रेक्षकांसाठी. प्रत्येक गावाचे दर्दी प्रेक्षक आपल्या संघासोबत सदैव असतात. व त्यांनी खेळताना नाही सांगितलं होतं जासईचा वाघ आहे. जयदीपनं ज्यावेळेला फटकेबाजी केली ज्यावेळेला साईशनं मारले फटके त्यावेळेला सांगितलं की बघा हा जासईचा वाघ आहे. परंतु जासईचे वाघ हा 12 संघासमोर मात्र चांगली कामगिरी करताना. सुरेख आणखीन एक चांगला चेंडू. धीरज भोईर सगळ्यात मोठी इफेक्टिव्ह ही जोडी आहे. जर 81 मच्छिंद्र स्मृती दारावे संघाला या स्पर्धेमध्ये पुढचा सामना खेळायचा असेल तर ही जोडी सर्वात महत्त्वाची आहे. परंतु मेघनाथ सेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघाला या स्पर्धेमध्ये आणखीन एक सामना खेळायचा असेल तरी जोडी फोडणं महत्त्वाचं आहे. परंतु माझ्यामध्ये ठासून गुणवत्ता भरली आहे. स्वीट शीटचा लाजवाब फटका. डाव खुरा गोलंदाज चाळीस मात्र हल्ला केला आणि मी गोव्यावरून सरळ प्रवास करत इथपर्यंत का आलोय कशा प्रकारचा खेळ आहे याचा दाखवणारा प्रात्यक्षिक आणि अतिशय उत्तम दर्जाचा काळीजा खल्लास व्हावा एवढा सुंदर फटका ठोकला षटकार. राज पाटील कुक्षेत यांच्याकडून जर सलग 3 षटकार ठोकले तर कोणते फलंदाजाला मात्र 2000 बक्षीस दिली जाईल. स्वीट शीटचा लाजवाब प्रयत्न आणि तो सक्सेसफुल अटेम्प्ट राहिलाय. अप्रतिम दर्जेदार हिट झाला आणि ठोकला षटकार. अतिशय उत्तम उत्तम फलंदाजी राहिली आहे. काय जर एक फटका पाहिला. अशा फटक्याने क्रिकेट जिंकलंय कारण गुणवत्ता ज्याच्यामध्ये आहे ना
तो मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या परीनं टेक्निकली खेळ करत जिंकून देतो. फुलटॉस चेंडू नीटचा बॅटवर आला नाही जरूर, जीवाच्या आकांतानं स्ट्रायकर मात्र भावेश धावलाय. धाव मात्र घेतली गेली एक एक चांगला षटकारानंतर एक एकेरीचा फटका, त्याच्यामुळे धपलकर धावा लागतात. एक बाद आठ 47 धावांचा पाठलाग करायचे 24 चेंडूमध्ये. गोलंदाज शाईश मात्रे स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच भावेश नाईक. भावेश आणि धीरज दोन फलंदाज क्रीजवर. चेंडू हवेत, उडवलाय चेंडू हवेत. ही नामी संधी आली होती जरूर अशा मोठ्या सामन्यामध्ये तुम्हाला या हाफ चान्स फुलमध्ये कन्वर्ट करायचे असतात. रक्षित मात्र हा झेल सुरक्षित टिपू शकला नाही आणि त्याच्यामुळे चेंडू गेला सीमारेच्या बाहेर लॉगॉनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, गावदेवी माता की. ही क्रेज आहे. करेक्ट. प्रेक्षकांची मजा आहे, माहोल बनायला लागलाय, कारण शर्यती दुपारनंतरच चांगल्या रंगतात आणि रजनी क्रिकेटचे सामने हे 2 नंतर चांगले रंगतात. आणि मग क्रिकेटमध्ये टीम असतात आणि शर्यतीमध्ये बैलाचे मालक असतात. कशा प्रकारे खेळ राहील सर्वात मोठी, मी म्हणेन की ही हाफ चान्स होती. भावेश नाईकला बाद करण्याची नामी संधी जवळपास दिली होती, कारण मोठ्या सामन्यामध्ये मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर या चान्स कन्वर्टमध्ये करायचे असतात. परंतु भावेश नाईकचा फटका मात्र फसला होता की काय असं वाटलं. शतरक्षक रक्षित मात्र तो झेल टिपू शकला नाही. 6 धावा आल्या पहिल्या षटकाची सांगता झाली. धापलकावर धावा लागल्या तब्बल 14. 18 चेंडू 33 धावा. गोटी नेम. झेल उडाला होता बराच वेळ हवेत राहिला, यष्टरक्षक काही करू शकला नाही. आणि खऱ्या ते मात्र मग पाहतोय की चांगली फेकी जरूर केली. धाव मात्र आली तिथे 1. तर नक्कीच संकेत भुईर मोरावे हेही सांगतायत की जर धीरज आणि भावेश सामना जिंकला तर साईदीपला पार्टी देण्यात येईल. प्रेक्षकांना पण घेऊन जावं लागेल. नशिबाची साथ लाभतीय 12 संघाला. शतरक्षण जरूर सुरेख झालं आहे परंतु ह्या नशिबाच्या धावा ज्या मिळत आहेत त्या नशिबाच्या धावा मात्र बलवत्तर ठरतील. त्या म्हणजेच खऱ्या अर्थानं 12 संघाला या धावा अशा खराबरित्या जाणं जासही संघासाठी त्रासदायक ठरतील. काय सुरेख, अतिशय उत्तम खेळ. 47 धावांचा पाठला करायचा आहे आणि 47 धावांचा पाठला करत असताना मात्र अतिशय अटीतटीचा आणि रोमहर्षक लढत आपण पाहतोय. धापलकर धावा लागतायत 17 धावा. 17 का खतरा. 16 चेंडू 30 धावांचं गणित. अजून सामना लांब आहे. हलक्या हातानं टाकला चेंडू. भावेशनं मात्र खेळून काढला कव्हर पॉईंटच्या दिशेनं. डीप कव्हर पॉईंट क्षेत्राशी चेंडूपर्यंत आला, उचलला, फेकला. तत्पूर्वी एंड मात्र सुखरूप बदलला भावेशनं आणि एका धावेनं धावफलक जाऊन ठेवला 18 15-29. 15 चेंडू 29 धावा. या षटकामध्ये धावा किती येतील, उरलेल्या 3 चेंडूवर काय गणित घडेल, धीरज कशी फलंदाजी करेल. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका लगवायचा होता जरूर. दीपक बोराडे सर मात्र इंटरेस्टेड दिसले नाही, कारण धीरजला वाटला की कदाचित स्वैर असू शकतो. परंतु चेंडू मात्र उत्तम राहिला. एक एक निर्धाव चेंडू प्रेक्षकांना मजा देतोय, परंतु एक एक निर्धाव चेंडू 12 संघाचे प्रेक्षक थोडेसे नाराज. आता मात्र पंच वळतील. पंचांवर दडपण टाकू नका प्लीज, आपण सामना लगेच सुरू करायचा.
पंथांवर दडपण टाकू नका प्लीज. आणि इथे मात्र हा व्हाईट बॉल कॉलचा इशारा आला, अभांतरची धाव मात्र ही आली आणि अशा प्रकारचा सामना सुरू करा. जसे संघात संघ नाही केला विनंती, आपण सामना सुरू करा. इथे मात्र एक धाव धापलकर धावा लागल्या, 19 जिंकण्यासाठी 14 चेंडू 28 धावा. येस रिव्ह्यू. थर्ड अंपायर गोलंदाजावर ऑब्जेक्शन. प्रेम शिंदे नेरूळ यांच्याकडून सलग 3 षटकांसाठी 2000 रुपयाची बक्षीस दिली जाईल. प्रेम शिंदे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाची बक्षीस सलग 3 षटकारांसाठी. गोलंदाजीच्या मार्क गोलंदाज रोहित म्हात्रे. स्ट्रेटचा चांगला फटका आहे, चांगला फटका जरूर आहे. 2 क्षेत्राचे चेंडूपर्यंत येत आहेत. धाव मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. काय सूर्यग्रहण बिटवीन द विकेट पाहतोय. जीवाच्या आकांतानं मात्र नॉन स्ट्राईक येणार डेंजर येणला. भावेश नाईक धावला आहे, आपल्या विकेटची तमा नाही केली. त्याला पोहोचायचं होतं, ध्येय गाठायचं होतं आणि खऱ्या अर्थानं तो मात्र ध्येयापर्यंत पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला. सिंगलला डबल कन्वर्ट करत आता मात्र जासई संघावर प्रेशर क्रिएट करण्याचा हा मानस मी म्हणेन की 12व्या संघाचा चांगला आहे. गोलंदाज रोहित धीरजसाठी चुकतंय, काहीतरी दा चुकतंय ते म्हणजे जासई संघात. क्षेत्रक्षणामध्ये तुम्हाला सुधारणा करावी लागेल. ही धाव या चेंडूवर नाही आली. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धापलकावर धावा लागल्या. तब्बल 12 चेंडू 26 धावांचं गणित. 12 चेंडू 26 धावा आव्हान पहिल्यांदाच म्हटलं होतं तर ते सोपं. 12 चेंडू 26 धावा येणाऱ्या या षटकामध्ये किती धावा मोजल्या जातील, कशा प्रकारचा खेळ राहील, कशा प्रकारची गोलंदाजी राहील, अंतिम षटकामध्ये धावा किती ठेवल्या जातील, या षटकामध्ये 2 फलंदाजांची काय रणनीती असेल. सर्वात मोठे 2 ट्रम्पकार्ड भावेश नाईक धीरज नाईक क्रीजर उभे आहेत. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. 12 चेंडू 26 धावा. पहिल्या षटकामध्ये 14, या षटकामध्ये 7. प्रमोद मडवी गोलंदाजीच्या मार्कवर. बारा चेंडू आणि गणित मात्र उरलंय तब्बल 26 धावांचं. 12 मध्ये 21 जमलेत, 12 मध्ये 26 जमवायचे आहेत. तिसरा गोलंदाज प्रमोद मडवी कशा प्रकारची गोलंदाजी करेल. संघाचा संघ नायक प्रमोद मडवीनं पहिल्या रजनीमध्ये मेडन षटक टाकण्याचा भीम पराक्रम केलाय. त्या षटकामध्ये धावा किती येतील, अंतिम षटकामध्ये आव्हान कसं राहील, प्रेशर क्रिएट जरूर झाला या सामन्यामध्ये. 12व्या संघ हा प्रेशर झेलेल का की आणखीन प्रेशर टाकेल, हा प्रमोद मडवी. फलंदाज बाद भावेश नाईकची बहुमूल्य विकेट. संघाचा संघ नायक प्रमोद मडवी घेतोय आणि आत्ता मात्र बॅकफुटवर ढकलण्याचं काम पहिल्या चेंडूवर प्रमोद मडवीनं केलंय. फलंदाज भावेश नाईक बाद. त्यांना च्या मैदानात जोर द्या, लवकरात लवकर जोर द्या. भिंजड 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 आता भिंजोड कोण हा प्रश्न विचारला जाईल. कारण आता भिंजोड राहील जासे की भिंजोड राहील 12वे. आज संपूर्ण रजनीमध्ये एक तर्फी सामने जिंकणारा 12वे संघ कदाचित अडचणीमध्ये येतोय की काय.
कारण ज्याप्रमाणे प्रमोद मडवीनं प्रेशर क्रिएट केलाय, पहिल्या चेंडर विकेट्स मिळवली आहे, आता 11-26 गणित राहील. 11-26 या मैदानावरती हे आव्हान कठीणच आहे, यात तीळ मात्र शंका नाही. सचिन नाईकचा खेळ आता पुन्हा एकदा निर्णायक राहील का? कित्येक स्पर्धेमध्ये, कित्येक सामन्यामध्ये या कर्णधार सचिन नाईकचा मात्र खेळ बहारदार राहिला आहे. कर्णधार टू कर्णधार, कॅप्टन टू कॅप्टन हा खेळ राहील. प्रमोद मडवी गोलंदाजीच्या मार्कवर या स्पर्धेमध्ये मेडन षटक टाकण्याचा भीम पराक्रम त्याच्या नावावरती आहे, परंतु सचिन नाईकचा खेळ आज चांगला राहिला आहे. कसा खेळ राहील? पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्विचचा हा फटका, एका कर्णधारानं दुसऱ्या कर्णधाराची केली शिकार आणि अशा प्रकारे सचिन नाईकचा खेळ संपवलाय. काय बहारदार खेळ राहतोय! लागोपाठच्या दोन चेंडूवर दोन फलंदाजांना परतवलं जातंय. त्या 17 धावा आता दारावे संघाला जाब विचारतायत. जाब, तुम्ही माझा झेल सोडलाय, आता तुम्हाला खेळ दाखवावा लागेल. उगाचच नाही विक्की भोई नाराज झाला होता. साधा सोपा झेल, ऑन हॅट्रिक, ऑन हॅट्रिक, फटका फसला. सलग तीन चेंडूवर तीन विकेट्स मिळवण्याचं काम मात्र संघाचा संघनायक प्रमोद मडवी करतोय. अभिनंदन, वेल बोल्ड. आता आवाज फक्त प्रेक्षकांचाच राहील, येऊ द्या आवाज. बोला भारत. माहोल बनवण्याचं काम कॅबात HDC. लागोपाठच्या तीन चेंडूवर तीन विकेट्स कमावत मात्र या सामन्यामध्ये आता पुरता शिरतोय, पुरता घुसतोय प्रमोद मडवी अँड टीम. मेघनाथ सेठ प्रतिष्ठान, जासई विठ्ठल जासे या संघानं मात्र ताकदवान दारावे संघाला रोखून धरलंय. सचिन पाटील 47 धावांचं आव्हान होतं, तेव्हाच सांगितलं हे आव्हान कठीण आहे, कारण या मैदानावरती या धावा जमवणं सोपं नाहीच आहे. मुळात आता हा मात्र कनेक्ट झालाय, लाजवाब पलटवार, पलटवार केला जातोय. तू विकेट घेतले आमचे तीन, पण तुला आसमान दाखवावा लागेल. खेळ अजून बाकी आहे. धीरज नाईक अजून नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. स्ट्राईकवर कामेश नाईक, धीरज भोईर नॉन स्ट्राईकला उभा आहे, परंतु कामेशनं मात्र आपला काम चोख बजावताना. धीरज भोईर अजून नॉन स्ट्राईकला उभा आहे. सुरेख फटका, तीन विकेट सलग आणि हा मात्र षटकार. फटका फसला, फटका फसला, फटका फसला, सेफ लँडिंग, सेफ लँडिंग झाली. कदाचित मे बी गोलंदाजानं चेंडूपर्यंत यायला हवं होतं असं वाटत होतं की प्रमोद चेंडूपर्यंत येईल, कारण 30 यार्डला टच तो खेळाडू होता, त्याच्यामुळेच मात्र पण धाव मात्र घेतली जाते. एक धापलकावर धावा लागल्या, 28 जिंकण्यासाठी 7 चेंडू 19 धावा. निशांत गायकवाड सामन्याचा आनंद घेत आहेत, नवजर भुईर त्यांना साथ देत आहेत, त्यांना माहिती आहे फायनल यांच्याबरोबर खेळायची आहे, त्याच्यामुळे लढत लढली जाती आहे. काय सुरेख सामना, कोण जिंकणार कोण हरणार, प्रत्येक चेंडूवर सामना गिरकी घेते आहे. पहिला तीन चेंडूवर तीन विकेट, लगेच षटकार आणि इथे मात्र एक धाव. गणित बिघडवली जातील की काय?
गणित बिघडवली जातील की काय, प्रेशर क्रिएट करू नका प्लीज, अंपायरवर प्रेशर क्रिएट नका करू तुम्ही, त्याच्यामुळे पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, प्लीज विनंती आहे. आणि अशा प्रकारे इथे मात्र चला सामना सुरू करा प्लीज, आयोजकाकडून मात्र विनंती आहे ते, चला चला सामना सुरू करा प्लीज. चला सामना सुरू करा, पंचांचा निर्णय मात्र अचूक आला. आणि इथे मात्र आपण पाहतोय की हा चेंडू आहे वाईड, एक अवांतर धाव, या षटकातील एक चेंडू टाकायचा आहे, तो म्हणजेच गोलंदाज प्रमोदला. प्रमोदनं आतापर्यंत 3 विकेट्स मिळाल्यावर षटकार खाला, अजून 7 चेंडू आणि 18 धावांची गरज, 7 चेंडू 18 धावा. धीरज भुईर ऑन अ स्ट्राईक, कामेश नाईक नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे, या चेंडूवर धावा किती येतील? फुलटॉस, फटका फसला, फटका फसला, धीरज भुईरला परतवलं गेलंय. आणि या षटकामध्ये प्रमोद मडवीनं सगळं चालबेल केलं, पहिल्या चेंडूवर भावेश नाईकला परतवलं, नंतर विकीला परतवलं, सचिन नाईकला परतवलं, आणि आता उरलास उरला सगळं काम करत धीरज भोईरलाही परतवलं. 4 विकेट्स 8 धावा देत मी संघाचा संघ नाही कशी जबाबदारी घेतो हा दाखवणारा खेळ दाखवला प्रमोद मडवीनं. वेल बोल्ड, 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 18 धावांची गरज, 6 चेंडू 18 धावा, फटकेबाजीची गरज राहिली आहे. आता मात्र सकाळचा प्रहार व्हायला आलाय आणि या सकाळच्या प्रहारे मात्र गारठलेल्या बॅटींना मेहनतीची ऊब देत सामन्याला गरम केला जाईल का, की या गरम तव्यावर जो वातावरण बनलाय त्याचा फायदा घेत जासई संघ सामना जिंकेल काय? 6-18 गणित गोलंदाजीच्या मार्कवर, संयम मात्रे, संयमी गोलंदाजी करायची आहे, चला वेळ दौडू नका तुम्ही प्लीज, संयमी गोलंदाजी करायची आहे. मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघ काय लढलाय, दारावेसारख्या ताकदवान संघासोबत खेळताना इथे मात्र जिगरबाज खेळ दाखवला, पूर्वार्धामध्ये चांगलं आव्हान उभं केलं आणि इथे आत्तापर्यंत तरी एक चांगली कमांड या सामन्यावर आहे. 6-18 गणित, कामेश नाईक ऑन स्ट्राईक, तर नॉन स्ट्राईकला उभा आहे दीपक पाटील. 6-18 गणित, अकोट टप्प्याचा चेंडू आणि मागून काहीतरी आवाज आला, जिबेवर साखर ठेवायचे की आणखीन काय, की पहिल्या चेंडूवर कदाचित बाद होईल असंच आलं होतं, पण म्हणे की अखूट टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून देणं गरजेचं होतं, अशी नामी संधी दवडली आणि संयमच्या या चेंडूवरती मात्र नशिबाबरोबर गुणवत्ता सिद्ध करणारा हा झेल टिपला गेला, फलंदाज झाला कामेश बाद. 5-18 गणित, अवघड जागेवरचं दुखणं झालंय. आत्ता मात्र जासई संघाचे प्रेक्षक जल्लोष करणार. 5 हा बाद, आतापर्यंत फलंदाज बाद झाले, 6 दापलकर धावा लागलेत, त्या म्हणजेच 29, 5 चेंडू आणि 18 धावा. प्रतीक भुईर नवीन फलंदाज, म्हणजे काय हे काय होतं? प्रॅक्टिस, संयम. क्रीजवर आलाही नाही फलंदाज, टाकून घेतला, गुड. 5-18 गणित आहे, 5-18 गणित कोण सोडेल, फलंदाज की गोलंदाज? फलंदाज आणखीन एक बाद, क्रमांक 7 फलंदाज बाद. अप्रतिम खेळ, दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे आणि इथे मात्र मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघ या सामन्यावर आता अधिराज्य गाजवत आहे, कारण 7 क्रमांकाचा फलंदाज बाद केलाय आणि दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या 12 संघाला मात्र इथे अडचणींना सामोरं जावं लागतंय. 4-18 गणित म्हणजे प्रत्येक चेंडूवर हल्ला बोल करावा लागेल. संयमनं मात्र दर्जेदार गोलंदाजी केली आहे, पहिल्यांदा अतिशय सुरेखरित्या प्रथम फलंदाजी आल्यानंतर जी सुरुवात झाली जयदीपची, जी सुरुवात केली
खरे अर्थाने 40 न आणि धावा जोडल्या, जशा जमतील तशा धावा जोडल्या. आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी असताना अप्रतिम प्रमोद मडवीनं तर कमालच केली, 4 ताकदवान फलंदाजांना परतवलं आणि सामन्याला गिरकी दिली. विकेट हॅट्रिक षटकामध्ये आली आणि 8 धावा, 4 विकेट्स घेत त्यांनी दिल्या. आणि हाही फलंदाज हॅट्रिकवर, विकेट हॅट्रिकची नामी संधी इथेही होती. आता निर्णायक चेंडू येईल, कारण 3-17 गणित काय चुकतं आहे, काय बिनसतं आहे इथे मात्र कळेल. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये कुणाची दादागिरी चालत नाही, क्रिकेटमध्ये कुणाची मक्तेदारी चालत नाही. ज्याची रात्र चांगली, ज्याचा खेळ चांगला, तो विजय होतो. आणि आतापर्यंत तरी मात्र प्रभावी इफेक्टिव्ह खेळ केलाय तो म्हणजेच दासाई संघानं. निर्णायक चेंडू 3-17 गणित. आणि आता मात्र जवळपास विजयावर शिक्कामोर्तब केलाय कोंबडपुरी संघात. संघ नाही आपण वर यायचे, कोंबडपुरी संघात संघ नाही आपण वर या. आणि कदाचित स्वप्नातही आलं नसेल धारावी संघाचं की आम्हाला अशा परिस्थितीला सामोरं जावं लागेल ज्याप्रमाणे जासई संघानं इथं प्रतिकार केलाय. अतिशय सुरेख खेळ, दिग्गज धारावी संघाला इथे मात्र जवळपास पराभूत करण्याच्या छायेत घेऊन आलाय. आणि हाही फटका फसला, क्रमांक 8 फलंदाज होतोय बाद. रक्षितनं मात्र हा झेल टिपला, रक्षितकडनं एक झेल सुटला होता, त्यानंतर ते 3 झेल एकाच्या बदली 3 घेतलेत. फलंदाज दीपक ठाकूर सगळंच बिनसलंय. एक बॉल, आणि इथे मात्र जासई संघ विजय होतोय. आणि जर दासई संघानं या स्पर्धेवर अधिराज्य गाजवलं, चॅम्पियन ठरला, तर त्या दासई संघाच्या पॅकर नरेश ठाकूर यांच्याकडून संपूर्ण टीमला ड्रेस कोड दिला जाईल.